आपला एकच संकल्प, नायगावला सावित्री सृष्टी प्रकल्प। बंधूंनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की सावित्री सृष्टी प्रकल्प काय आहे। सावित्रीमाई जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा, येथे सावित्रीमाई सृष्टी हा प्रकल्प म्हणजे उद्याचं बहुजनांचं शक्तीपीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि जगालाही प्रेरणादायी वाटेल असं शिक्षणाचं माहेरघर व पर्यटन स्थळ असणार आहे। सावित्री सृष्टी प्रकल्प शेकडो एकर मध्ये विभागलेला असणार आहे। ज्या ठिकाणी जगालाही प्रेरणा वाटेल अशी सावित्री सृष्टी असणार, जगभरातून आकर्षित करणार सावित्रीमाई आणि महात्मा फुलेंचं एक भव्य स्मारक असणार, वातानुकूलित असं ग्रंथालय असणार जिथं सर्व महापुरुषांनी लिहिलेली पुस्तकं, त्यांची जीवनचरित्र पोवाडे वाचण्यासाठी मोफत उपलब्ध असतील। सर्व महात्म्यांच्या कार्याचा, पराक्रमाचा, आठवणीचा व त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून एक भव्य अशी चित्रफित त्या ठिकाणी दाखवली जाणार आहे। सावित्री सृष्टी अंतर्गत जैवविविधता पार्क अर्थात बायोडायव्हर्सिटी पार्क असणार आहे। नायगाव या ठिकाणी इयत्ता पहिली ते डॉक्टरेट पर्यंतचं सर्व उच्च दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी मोफत सुविधा असणार आहे। सावित्री सृष्टी फुले शिक्षण वसा संवर्धन ज्ञानपीठ अंतर्गत शिक्षण कार्य त्या ठिकाणी चालेल। दरवर्षी जिजाऊच्या माहेराहून मा सावित्रीच्या माहेरी जाणारी सावित्रीमाई स्मृतिज्योत देशभरातून त्या ठिकाणी येईल आणि नायगावला त्याचा समारोप होईल। प्रकल्पाची जागा नायगावच्या अंतर्गत असणार आहे आणि त्याची देखभाल करण्यासाठी शासनानं एक वेगळं मंत्रालय स्थापावं अशी आपली मागणी असणार आहे। सावित्रीमाई फुले आणि महात्मा फुले यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन त्या प्रकल्प ठिकाणी भारतरत्न दालन असणार आहे असा हा आपला भव्य दिव्य असा सावित्रीमाई सृष्टी प्रकल्प नायगावला असणार आहे।